संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत चाललाय, त्यामुळे आता शाळेनंतर महाविद्यालयही सुरू होणार आहेत, त्यामुळे महाविद्यालय बुधवारपासून गजबजणार आहेत। कोरोनाचे सर्व नियम पाळून महाविद्यालय सुरू केले जाणार आहेत। जवळपास 1.5 वर्षांनी पुन्हा एकदा राज्यातील उच्च महाविद्यालय बुधवारपासून गजबजणार आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र अद्यापही कायम असल्याने कोरोनाचे सर्व नियम पाळून ही महाविद्यालय सुरू केली जाणार आहेत। नाशिकमध्ये देखील याची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याआधी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान तपासून सॅनिटाइज करूनच महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। याच तयारी संदर्भातला अधिक आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। उद्यापासून महाविद्यालय चालू करण्याची परवानगी गव्हर्नमेंटने दिलेली आहे। खरं तर मी नाशिकच्या के बाग कॉलेजमध्ये आहे आणि उद्यापासून सगळ्या विद्यार्थ्यांना वेलकम इथे केले जाणार आहे आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून खरं तर विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये वेलकम केलं जाणार आहे आणि त्याची जी तयारी आहे ते आपल्याला इथे बघायला मिळते। पूर्णपणे बेंचेस जे आहेत ते साफसफाई करण्याचं इथे काम जे आहे ते कर्मचारी करताना आपल्याला बघायला मिळतोय। एकूणच काय तयारी आहे आणि कशा संदर्भात हे सगळे वर्ग चालू जे केले जाणार आहेत त्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। मॅडम काय सांगाल, किती टक्के विद्यार्थी उपस्थित असतील आणि कशा पद्धतीने तयारी आहे? ॲक्च्युली शासनाचा आदेश आहे की 50% विद्यार्थ्यांना ऑफलाईन आणि 50%। दुसरा आदेश शासनाचा असा आहे की ज्या विद्यार्थ्यांचे 2 डोस झालेले आहेत त्यांनाच प्रवेश करण्यात यावा आणि 18 वर्ष वय पूर्ण हवे। तर यासाठी आम्ही पहिले फीडबॅक घेत आहोत की कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांचे 2 डोस झालेले आहेत, त्यांचे आम्ही ऑनलाईन सर्टिफिकेट्स मागवलेले आहेत आणि ऑन द कंट्ररी आम्ही आमच्याकडून ऑफलाईन लेक्चर्ससाठी किंवा प्रॅक्टिकलसाठी तयारी सुरू केलेली आहे। तसे आमच्यासाठी हे जरा कठीणच आहे, परंतु विद्यार्थी पण खूप उत्सुक आहेत की आम्हाला ऑफलाईन कॉलेजला यायचं आहे। सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे आम्ही प्रथमतः गेटवरती प्रत्येक विद्यार्थ्यांचं टेम्परेचर गन्स ठेवलेल्या आहेत, सॅनिटायझेशन स्टँड्स ठेवलेले आहेत, मास्क हे कंपल्सरी असणार आहे। नंतर ठिकठिकाणी कॉलेजच्या नोटीस बोर्डवर आणि सगळीकडे कोरोनाचे प्रतिबंधक उपाय काय आहेत आणि सुरक्षितता काय पाळायची याच्याबद्दल नोटीसेस लावलेल्या आहेत। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।